शेयर बाजारात सध्या मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलाय. निफ्टीमध्ये 400 अंकांची घसरण झाली आहे. आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा वेरियंट आलाय आणि त्यामुळे जगातल्या बाजारांमध्ये अशा प्रकारे घबराट पसरली आहे. त्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. युरोपातले दोन देश लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत आणि बाजारावर त्याचा हा सगळा परिणाम दिसतोय. तर भारतीय बाजारामध्ये सध्या चौफेर विक्री झालेली आहे, विक्री सुरू आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय. मोठी घसरण शेअर बाजारात झाली आहे.